फ्रेंड्स, मी आहे सोनू रॉबर्ट पवार। आणि जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे जे व्ह्यूअर्स आहेत ते इतर वयोगटातील सुद्धा आहेत, तर त्यांच्यासाठी आज मी दुसरा व्हिडिओ घेऊन आली आहे। होप तुम्हाला पहिला व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल। हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा आणि प्लीज माझं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सतत मिळत राहतील। तर आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे रिॲक्ट ऑर रिस्पॉन्ड ह्या विषयावर। आता जरी हे शब्द आपल्याला सारखे वाटत असले, ही रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड जर तसं बघायला गेलं तर अर्थ सारखाच असतो, पण सिच्युएशननुसार दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो। आता फरक काय असतो हे आपण एक उदाहरणाच्या मार्फत समजून घेणार आहोत। तर प्रत्येक जणाला क्रिकेटची खूप आवड असते, जे खूप सारे जण क्रिकेट मॅचेस वगैरे बघतात। आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे ज्या लोकांना आय पी एल खूप आवडत होते त्या लोकांसाठी आय पी एल यावर्षी रद्द केलेली आहे। प्रत्येकाची एक फेवरेट टीम होती, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगळे क्रिकेटचे मॅचेस बघत असतात। सो माझं जे उदाहरण आहे ते सुद्धा ह्या क्रिकेटच्या आधारावर आहे। तर काय होतं की ज्यावेळेस दोन टीम्स खेळत असतात, ठीक आहे, एक बॅटिंग करत असतो आणि एक बॉलिंग करत असतो। जो प्लेअर बॅटिंग करत असतो तो काय करतो, ज्यावेळेस बॉल येतो त्यावेळेस त्या बॉलला तो मारतो। मग कधी कधी तुम्ही असं खूप वेळा बघितलं असेल की दोन टीम्समध्ये भांडणं होतात, म्हणजे एक प्लेअर जो आहे तो दुसऱ्या प्लेअरला काहीतरी बोलतो आणि त्या प्ले ते जे मैदान असतं त्याच्यामध्ये वादविवाद सुरू होतं। मग एक इन्सिडेंट आहे, त्या इन्सिडेंटमध्ये काय होतं की बॅट्समन जो आहे तो बॅटिंग करत असतो आणि बॉलर जो आहे तो बॉलर बॉल टाकायच्या अगोदर त्या बॅट्समनला काहीतरी वाईट बोलतो। आता वाईट बोलल्यानंतर तो बॅट्समन जो आहे तो खूप चिडतो, इतका चिडतो की त्याच्या रागाला अजिबात सीमा नसते। मग ह्या ठिकाणी दोन गोष्टी होऊ शकतात। पहिली गोष्ट तर अशी होऊ शकते की ज्यावेळेस तो बॉलर आपल्याला काहीतरी बोलेल त्याच वेळेस तो बॅट्समनसुद्धा बॅटिंग सोडून त्या बॉलरला काहीतरी बोलायला जाईल। म्हणजे जसं तो बॉलर त्या बॅट्समनला वाईट बोलला तसा बॅट्समनसुद्धा काय करेल, त्या बॉलरशी काहीतरी वाईट बोलला। आणि ह्याच्याने काय होतं की ज्यावेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी बोलतो आणि दुसरा व्यक्ती लगेच त्या व्यक्तीला प्रतिउत्तर देतो तिथल्या तिथं, म्हणजे वाद वाढायची शक्यता काय असतात, जास्त असतात। हे झाली रिॲक्ट, म्हणजे ही जी एक सिच्युएशन झाली ही झाली रिॲक्ट सिच्युएशन। पण आपण जर दुसरी बाजू बघितली तर बॅट्समनकडे अजून एक काय पर्याय असतो की ज्यावेळेस बॉलर आपल्याला काहीतरी बोलतो त्यावेळेस तो त्या ठिकाणी शांत राहून एकदम असं नॉर्मल राहून ज्यावेळेस तो बॉलर त्याला पुढचा बॉल टाकतो त्या बॉलवर त्याने सिक्स किंवा बाउंड्री मारतो, ज्यावेळेस तो त्या बॉलवर सिक्स किंवा बाउंड्री मारतो त्यावेळेस त्याचा न बोलता विजय होतो। म्हणजे काय की कधी कधी काय होतं, आपल्या आयुष्यात सुद्धा अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात। ज्यावेळेस तो बॅट्समन त्या बॉलरला न काही बोलता ज्यावेळेस त्याच्या बॉलिंगवर सिक्स किंवा बाउंड्री मारतो ते असतं रिस्पॉन्ड। आपल्या लाईफमध्ये पण काय खूप साऱ्या गोष्टी घडतात, जसं आपण एखादी गोष्ट करायला लागू तर खूप सारे लोक असतात आपल्याला सांगायला की नाही हे करू नको, तुला ह्याच्यात प्रगती नाही होणार किंवा तुला ह्याच्यात यश मिळणार नाही, असे खूप सारे लोक असतात। किंवा काही लोक आपल्याला रागाच्या भरात खूप काही बोलतात, आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करतात। मग आपण त्यावेळेस विचार करायला हवा की आपण रिॲक्ट व्हायला हवं की रिस्पॉन्ड व्हायला हवं। जर तो बॅट्समन त्या ठिकाणी रिॲक्ट झाला, म्हणजे त्या व्यक्तीने ज्यावेळेस त्या जो तो बॉलर आहे तो बॉलर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस जर त्या बॅट्समननी पटकन त्याला प्रतिउत्तर दिलं तर वादविवाद वाढतात। आणि वादविवाद वाढल्यामुळे काय होतं, आपण त्याच ठिकाणी आपली रिॲक्शन जी आहे ती देऊन टाकतो। आणि रिॲक्शन दिल्यानंतर ज्यावेळेस तो बॉलर पुढचा बॉल टाकतो त्यावेळेस आपल्या डोक्यात सतत काय चालू असतं की मला मारता येईल का, मी आउट तर नाही होणार ना, ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी चालू असतात। पण ज्यावेळेस आपण त्या सिच्युएशनमध्ये शांत असतो आणि फक्त कशावर कॉन्सन्ट्रेशन करतो की ह्याने बॉल टाकल्यावर आपल्याला फक्त सिक्स आणि बाउंड्री मारायची,
म्हणजे आपण काय करतो, फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करू लागतो. आपल्या आयुष्यातही तसंच घडतं. एखादा व्यक्ती जर आपल्याला टोचून बोलला किंवा वाईट बोलला किंवा आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न केला, आपण जर त्याच ठिकाणी त्याला जर प्रत्युत्तर दिलं, त्याच ठिकाणी आपण काय करतो, आपण खूप राग येतो, आपण त्याला प्रत्युत्तर देऊन मोकळे होतो, ती व्यक्ती निघून जाते. ती व्यक्ती निघून गेल्यानंतर आपला सतत काय विचार चालू असतो, की ही जी व्यक्ती बोलली आहे हे बरोबर आहे का, मला जमल ना पुढचं करायला, मला निराशा तर हाती येणार नाही आहे ना, अशा नेगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यात सुरू असतात. म्हणजे आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे असतो, पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला चिडवल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला पाठीमागे ओढल्यामुळे काय होतं, आपण पॉझिटिव्ह गोष्टीपासून नेगेटिव्ह गोष्टीकडे वळायला लागतो. आपण आपल्या कामाकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहण्यापेक्षा काय करतो, मला जमल का, मला येईल का, मला करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागतो. तर माणसाने रिॲक्ट व्हायला हवं की रिस्पॉन्ड व्हायला हवं, ह्या गोष्टीकडे पहिलं लक्ष. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी करायला लागतो, आपल्याला मागं ओढणारे खूप सारे जण असतात. एक खूप छान म्हण आहे, ती म्हण अशी आहे की लोक आपल्याला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी देखील चालू देत नाही. ह्याचा अर्थ काय असतो, की आपण घोड्यावर जरी बसलं तरी लोक म्हणतात, आपल्याला नावच ठेवतात, की आपण ज्यावेळेस घोड्यावर बसतो त्यावेळेस लोक काय म्हणतात, की तो मुका प्राणी आहे, तुला काही कळतं का, तू त्या घोड्यावर बसलाय, त्या प्राण्याचा काहीतरी विचार कर. मग आपण काय करतो, लोकांच्या इच्छेनुसार त्या घोड्यावर खाली उतरतो. आणि ज्यावेळेस आपण चालायला लागतो घोड्याला घेऊन, तेव्हा तेच लोक आपल्याला परत काय म्हणतात, अरे काय तो घोडा कशाला घेतलाय, तर घोड्यावर बसायचं निवांत आरामात आणि मग चालायला लागायचं. त्यासाठी लोक काय म्हणतात ह्याच्याकडे विचार नाही करायचा. ज्यावेळेस आपण लोकांचं जास्त ऐकायला लागतो किंवा लोकांनी जे आपल्याला चिडवलंय किंवा जे आपल्याला मागे खेचतात ते अशा लोकांचं बोलणं जर आपण जास्त लक्ष द्यायला लागतो, तर आपले जे विचार आहेत, आपली जी थिंकिंग आहे, ती पॉझिटिव्हपासून नेगेटिव्हकडे जाते, ऑटोमॅटिक जाते. आपण करूया, आपण करणार आहोत, आपल्याला ह्याच्यात यश मिळेल, ह्या विचारांपेक्षा आपण काय विचार करायला लागतो, की मला जमणार आहे का, मला जमेल का, मी करू शकेल का, मला नाही जमलं तर. एक उदाहरण देते. उदाहरण असं आहे, प्रत्येकाला कोको कोला किंवा एखादी सॉफ्ट ड्रिंकची बॉटल माहिती असेल. कोको कोला घ्या, मिरिंडा घ्या, ठीक आहे. अशा दोन एक कोको कोलाची बॉटल घ्यायची आणि एक बिस्लेरीची बॉटल घ्यायची, ओके, नॉर्मल पाणी. त्या दोन्ही बॉटल्स काय करायच्या, चांगल्या अशा दोन्ही हाताने हलवायच्या. कोको कोलाची बॉटल घेतली, त्याला अशी छान मस्तपैकी अशी हलवायची, एकदम जोरात हलवायची. हलवल्यानंतर त्याचं झाकण जे आहे, जी त्याची कॅप आहे, ती पटकन अशी ओपन करायची. ओपन केल्यानंतर काय ऑब्झर्वेशन असेल, काय तुम्ही बघाल, काहीतरी आपण बघतो ना. ज्यावेळेस आपण ती बॉटल हलवतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्याने झाकण खोलतो, त्यावेळेस काय आपल्याला दिसतं. ज्यावेळेस आपण त्याचं झाकण खोलणार आहोत, त्याच्यामधला जो फेस आहे, जे कार्बन डायऑक्साईड आहे, ते असं पटापटापटापटा बाहेर येणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस आपण बिस्लेरीची बॉटल घेतो आणि बिस्लेरीची बॉटल अशी जोरात हलवतो आणि त्याचं झाकण ज्यावेळेस आपण खोलतो, त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ऑब्झर्व करतो, ते जे पाणी आहे ते अजिबात असं बाहेर येत नाही, ते तसंच शांत असतं. आपलंसुद्धा असंच असतं. आपला राग जो आहे तो कधी कधी काय होतो, लोकांनी असं खूप आपल्याला हलवलं की असा राग जो आहे तो त्या कार्बन डायऑक्साईडप्रमाणे बाहेर येतो, जेणेकरून आपलं नुकसानच होतं. आणि बिस्लेरीची बॉटल आहे, आपण जर आपला राग जर शांत ठेवला, मग त्या बिस्लेरीच्या बॉटलला कितीही हलवा, कुणीही हलू दे, पण त्याच्यातला जो राग आहे तो बाहेर नाही आला पाहिजे. मग तुम्ही आत्ता ह्या क्षणाला विचार करा की तुम्हाला कोको कोलाची बॉटल व्हायचे की बिस्लेरीची बॉटल व्हायची. कोको कोलाची बॉटल जर झाला तर तुम्ही नेगेटिव्ह गोष्टीकडे जास्त आकर्षित व्हाल, पण जर तुम्ही बिस्लेरी बॉटल व्हाल तर तुमची आयुष्यात जी आहे ती प्रगती सुरू होईल. होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो नक्की आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा. शेअर ह्यासाठी करा की खूप साऱ्या जणांनी बघितला पाहिजे, आणि जसं मी माझ्या चॅनलची सुरुवात केली आहे तशी तुम्हीसुद्धा तुमच्या आतमध्ये जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही ओळखा आणि या लॉकडाऊन काळामध्ये त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या. थँक्यू.